दुसरे अंबादास दानवे जे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत यांना फार नागपूर आठवतं. मग नागपूरमध्ये तयार केलेले रस्ते बघा, पायाभूत सुविधा बघा, मेट्रोचे जाळं बघा आणि परत येऊन थोडा आपल्या मातोश्रीमध्ये जाऊन आपल्या मालकाला जाब विचारा. विरोधी पक्ष नेता म्हणून की तुम्ही मुंबईसाठी नेमकं काय केलं? नागपूर जरा बघा. आणि अंबादास दानवे हे मी फार जबाबदारीने सांगतो, माझ्या माहिती अनुसार अंबादास दानवे हे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विरोधी पक्ष नेता राहत नाहीत विधान परिषदेचे. अनिल परबनी मातोश्रीवर एवढा दबाव वाढवलाय की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा, नाहीतर माझ्या केलेल्या कारनाम्यामुळे भ्रष्टाचारामुळे माझी अटक होणार आहे. असे सतत अनिल परब मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन रडतोय, नाक घासताय. म्हणून अंबादास दानवे हे नागपूर फिरा, मुंबई फिरा, संभाजी छत्रपती संभाजीनगर फिरा, तुमचा काय विरोधी पक्ष नेता पण राहत नाही. म्हणून उगाची वायफळ बडबड बंद करा आणि कार्टून बघायचंच असेल तर आपल्या मालकाच्या मुलाकडे बघा, कार्टून कसा असतो हे तुम्हाला चांगलं दिसेल. गंमत बघा, राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे राजकीय नाटक कसं करत आहे ते लक्षात घ्या. खरं म्हणजे विरोधी पक्षाचं काय काम आहे, एखादं नैसर्गिक संकट आलं, एखादी आपत्ती आली तर पहिला पाय त्यांचा तिथं पाहिजे. पण आज चार दिवस झालं नागपूर शहराला अतिवृष्टीनं झोडपलं होतं, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्याची पाहणी करायला आज विरोधी पक्षानं जाणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण होय. केवळ राजकारणासाठी राजकारण करायचं आणि जनतेचा पुळका असल्याचं दाखवायचं, त्यांना जायचं पाहिजे होतं तर त्यांनी चार दिवसापूर्वी जायला पाहिजे होतं. पण तिथं एवढं संकट आल्यानंतर तिथं संपूर्ण प्रशासन, लोकांना मदत प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी पुरवल्यात गेलेली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील, एवढंच नाही तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब बसून होते, रात्रंदिवस तिथं आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष ठेवून होते. आणि आज हे महाशय तिथं जाणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण.